मतदार संघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 माजी आमदार प्रमोदजी जठार, ऍडव्होकेट अजितराव गोखटे, त्याचप्रमाणे माजी आमदार राजन तेली व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आणि आजचा योगायोग म्हणजे आज माजी आमदार प्रमोदजी जठार यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून देखील सिंधुदुर्ग 24 तास परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. जठार साहेब, या लोकसभा निवडणुकीत आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण कशा पद्धतीची भेट केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना देणार आहेत, काय सांगाल साहेब? आम्ही 2,50,000 मताने राणे साहेबांना विजयी करणार आहोत आणि मोदींच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणार आहेत. 400 खासदारानंतर 401 राणे साहेब असतील, होय की नाही? काय शाबास, सगळ्यांचा एकच निर्धार. निश्चितपणे आपण 2,50,000 मताधिक्य या ठिकाणी देणार असा आत्मविश्वास व्यक्त करत असताना आपण नुकतेच या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चिपळूण पासून अन्य भागात देखील राजापूर पासून अनेक सभा घेतल्या, मेळावा घेतला. या ठिकाणी असलेला कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे साहेब? खूप चांगला आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, बरोबर आहे ना? खणखणीत नाणे नारायण राणे, जोरदार खणखणीत नाणे नारायण राणे. आमचं नाणं वाजणार, राऊतांचं नाणं निश्चितपणे. नारायणराव राणे यांचा विजय हा निश्चित आहे. या ठिकाणी आपल्या सोबत आहे देवगड विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन माजी आमदार ऍडव्होकेट अजितराव गोखटे. गोखटे साहेब, आपण आपल्या देवगड तालुक्यातील जी संघटनात्मक बांधणी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? निश्चितपणे देवगड मतदारसंघ हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आमचे काका अप्पासाहेब गोखटे 4 वेळा आमदार भारतीय जनता पार्टीत राहिले, त्यानंतर मी आणि प्रमोद जठार असे, आणि आता नितेशजी राणे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्यामुळे ही परंपरा देवगड तालुक्याला आहे आणि साहजिकच देवगड तालुक्याकडून जिल्ह्याच्या आणि सगळ्या लोकसभा मतदारसंघाची मोठी अपेक्षा आहे आणि ती निश्चितपणे आम्ही पुरी करू. प्रत्येक बूथला 60-70% मतदान घ्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजनजी तेली आहे. तेली साहेब यांनी सावंतवाडी मतदारसंघाकडे विशेषतः लक्ष केंद्रित केलं होतं. साहेब, आपण या मतदारसंघाविषयी काय सांगाल? खरं म्हणजे आज राणे साहेबांची उमेदवारी कालच या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे. मला निश्चितपणे आज आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच लढायला मिळत आहे, याचा अतिशय आनंद भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. बरोबर महायुतीचे सगळे नेते आहेत, उदय सामंत आहेत, आदरणीय आमच्या ठिकाणी किरण सामंत आहेत, सगळेच राष्ट्रवादीचे मंडळी आमच्या बरोबर आहेत आणि या सगळ्यांमुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं आम्ही ही उमेदवारी किमान 2,50,000 जास्त मताधिक्य या ठिकाणी निवडून येणार. आजच्या उपस्थितीवरून आपल्या लक्षात येईल की निवडणुकीची रंगत आज सुरुवात झाली आहे, पुढे या नंतर 20 दिवसात काय होणार आहे चित्र आपल्या या ठिकाणी स्पष्ट आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तळागाळातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून जिल्हा अध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेले रवाजी सावंत या ठिकाणी आहेत. सावंत साहेब, आपल्या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं कार्य आणि एकंदरीत या निवडणुकीची प्रचार यंत्रणा या बाबतीत आपण काय सांगाल? प्रचार यंत्रणेच्या बाबत म्हणाल तर गेले 15 दिवस आपण या सगळ्या प्रचार यंत्रणेला सुरुवात केलेली आहे. सन्माननीय राणे साहेब असतील, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळीकडे प्रचाराच्या सभांचा जोरदार सिलसिला सुरू केलेला आहे. त्यामुळे प्रचार हा सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी झालेला आहे आणि जसं आमच्या मान्यवरांनी आमच्या नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2,50,000 मताधिक्याने आमचा विजय निश्चित आहे. 80 सालापासूनच्या या सगळ्या 44 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळेल, त्या संधीचं आम्ही सोनं करणार आहोत असा सगळा निर्धार आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माजी आमदार प्रमोदजी जठार, अजितराव गोखटे, त्याचप्रमाणे राजनजी तेली आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाजी सावंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. या लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे महायुतीचा उमेदवार हा 2,50,000
फरकाने विजयी होईल आणि याकरता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा असो रत्नागिरी जिल्हा असो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे निश्चितपणे मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीला यश येईल असा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करून हा विजय 2 लाखांच्या फरकांचा असेल असा आत्मविश्वास सर्व नेत्यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड.